जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक उपक्रम सुरू केलेत. याचाच एक भाग म्हणून आज शहरात मतदान जनजागृतीसाठी भव्य पदयात्रा काढण्यात आली. ओट करेगा सारा नांदेड ओट करेगा या घोषवाक्यांनी नांदेड नगरी दुमदुमून गेली. या पदयात्रेस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी हिरवी झेंडी दाखवली. जुना मोंढा येथून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. सकाळी 6:30 पदयात्रा मार्गस्थ होऊन जुना मोंढा, महावीर चौक, वजिराबाद, SP ऑफिस, कला मंदिर, शिवाजीनगर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुतळा, ITI परिसर येथे समारोप करण्यात आला. पदयात्रेच्या समारोप प्रसंगी उपस्थित सर्वांनी मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेतली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, लायन्स क्लबचे पदाधिकारी, नागरिक, महिला, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाना पालकर प्राथमिक शाळा, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर नागार्जुन पब्लिक स्कूल, विद्यानिकेतन पब्लिक स्कूल, NCC, स्काउट गाईडचे विद्यार्थी, स्केटिंगची मुले, लायन्स क्लब, रोटरी क्लब, विविध शिक्षक संघटना, सेवाभावी संस्था, नेहरू युवा केंद्र, क्रीडा मंडळ आदींचा यामध्ये सहभाग होता.